एक व्यक्ति के साथ मारपीट कर लूटपाट करने का एक मामला धंतौली क्षेत्र से सामने आ रहा है, जहां शराब के नशे में आरोपी ने व्यक्ति से दोस्ती की, उसके बाद उसे खाना खिलाने अपने साथ लेकर गया और रास्ते में व्यक्ति से मारपीट कर वाहन लेकर फरार हो गया। जानकारी के मुताबिक शिकायतकर्ता 35 वर्षीय दुर्गेश नीलकंठ ने धंतौली पुलिस स्टेशन में शुक्रवार को मामला दर्ज कराया कि गत 2 अगस्त को शिकायतकर्ता जो कि वाहन चालक है और अपने मालिक को धंतौली थाना क्षेत्र के बीच क्रिटिक केयर हॉस्पिटल किसी काम से ले गया, जहां हॉस्पिटल में अपने मालिक को छोड़ और अपने मालिक की हुंडई कार को अस्पताल के पास खड़ी कर पासे की दारू की दुकान में पहुंचा। इस बीच शिकायतकर्ता ने दारू पी और उस वक्त 2 लोगों से उसकी जान पहचान हुई, जहां नशे में शिकायतकर्ता ने दोनों से काफी बातचीत की और उसके बाद तीनों मिलकर खाना खाने के लिए कार में बैठकर वहां से निकले। जब कार में सवार तीनों हुड़केश्वर परिसर में पहुंचे तो दोनों व्यक्तियों ने शिकायतकर्ता दुर्गेश से मारपीट की और उसका 8,000 रुपए कीमत का ओप्पो कंपनी का फोन भी छीन लिया। साथ ही शिकायतकर्ता की जेब से जबरन 1,300 रुपए निकाल लिए और उसे उस उक्त वाहन क्रमांक CG07AU4797 से बाहर फेंक दिया, जिसके बाद जख्मी अवस्था में शिकायतकर्ता दुर्गेश ने हेल्पलाइन नंबर पर कॉल कर पुलिस से मदद मांगी। पुलिस मौके पर पहुंची और जख्मी अवस्था में दुर्गेश को अस्पताल में भर्ती कराया, जिसके बाद शिकायत के आधार पर पुलिस ने उस परिसर के CCTV देखे, जहां पर दुर्गेश की आरोपियों से मुलाकात हुई थी, जिसके बाद पुलिस को आरोपी के संबंध में गोपनीय सूचना मिली और इस आधार पर जब कार्रवाई की गई तो पुलिस असल आरोपियों तक पहुंच गई। आरोपियों के पास शिकायतकर्ता का फोटो और जबरन छीनी गई 3,09,300 रुपए की कार को जब्त कर आरोपियों से मामले की अधिक जांच की जा रही है। 4/8/23 रोजी धंतौली पोलीस स्टेशनला एक गुन्हा नोंद झालेला आहे। तक्रारदार आहेत दुर्गेश नीलकंठ वाघ, राहणार दुर्गचे आहेत। ते 2 तारखेला हॉस्पिटलच्या कामानिमित्त जे गाडी मालक आहेत मांडे, त्यांना घेऊन क्रिटिक केअर हॉस्पिटलला आलेले होते। हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे ते हॉस्पिटलच्या आतमध्ये गेल्यानंतर जे फिर्यादी आहेत, ते फिर्यादी यांनी त्यांची तिथे गाडी क्रिटिक केअर हॉस्पिटलसमोर पार्क केली आणि जवळचे एक वाईन शॉपमध्ये जाऊन दारू पिली आणि नंतर मग त्या ठिकाणी काही लोकांशी त्यांची बोलचाल पण झाली आणि बोलचालीमध्ये त्यांनी त्यांना म्हणजे इकडच्या तिकडचा पत्ता वगैरे विचारला, गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग ते तिघांनी मिळून दारू पिल्यानंतर जेवणासाठी म्हणून जे समोरचे आरोपी आहेत त्यांनी याला आग्रह केला की आपण जेवायला जाऊ म्हणून आणि जेवणाच्या बहाण्याने ते त्याला गाडीमध्ये घेऊन गेले आणि हुडकेश्वर साईडला त्या ठिकाणी तिकडे नेऊन त्याला मारहाण केलेली आहे आणि मारहाण केल्यानंतर त्याची गाडी आणि मोबाईल घेऊन पळून गेलेले आहेत। सदरचा जो फिर्यादी आहे जखमी अवस्थेमध्ये 2 तारखेला सायंकाळी जवळपास रात्री 9 वाजताच्या सुमारामध्ये 112 वरती कॉल करून त्याने पोलीस मदत मागवली। पाटोदा पोलिसांनी त्याला ट्रीटमेंटसाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे, मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन पुढील कारवाई करतात धंतौली पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर धंतौली पोलिसांनी त्याची सविस्तर तक्रार नोंदवली आणि गुन्हा नोंद केलेला आहे। गुन्हा हा अज्ञात आरोपी विरुद्ध होता। फिर्यादीने अज्ञात आरोपीचं काही वर्णन सांगितलेलं होतं आणि फिर्यादी ज्या ठिकाणी त्यांना भेटला त्या ठिकाणचं CCTV फुटेज आणि ज्या दिशेने नेलेले आहेत त्या ठिकाणचे CCTV फुटेज आणि काही गोपनीय बातमीवरून किंवा गोपनीय माहितीवरून आमची जी टीम आहे त्या टीमनी प्रयत्न करून सदरच्या आरोपींचा शोध घेतला। आरोपींना विचारपूस केली आणि विचारपूस केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे, अटक करण्यात आलेली आहे, त्यांचा PCR पण घेतलेला आहे आणि जो गुन्ह्यातील जो मुद्देमाल आहे तो जी हुंडाई कार होती ती कार, फिर्यादीचा मोबाईल हे जप्त करण्यात आलेले आहे। निश्चितच पोलिसांच्या सतर्कतेमुळे जे पुढची जी गंभीर घटना आहे तर जे होणारी जी जीवितहानी किंवा जे काही गंभीर प्रकार होऊ शकत होता त्याला टाळण्यामध्ये पोलिसांना निश्चितच यश आलेलं आहे आणि तत्काळ आरोपींचा शोध घेऊन आरोपींवरती कारवाई केल्यामुळे जे पुढील ज्या घटना आहेत त्या टाळता आलेल्या। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।